नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आपले केळीचे झाड आहे. मित्रांनो, ह्याला जास्त केळं लागले नाहीत. हे एक डझन मित्रांनो, इकडे हे एक डझन, दोन, हे तीन डझन, चार डझन, हे पाच डझन. मित्रांनो, ह्याला पाच डझन लागलेत मित्रांनो केळं. कमळ थोडी बारकी निघेल ह्याला. ह्याच्यापुढून केळं लागणार नाही की मित्रांनो, ह्याला कट करायचं राहते तरच केळं फुगतात, नसतं ह्याला उगं लागत लागत हे होतात मित्रांनो, खराब होऊन जातात मित्रांनो. त्यासाठी हे तोडून टाकावं लागते. तोडतो मित्रांनो ह्याला. मी बघू शकता एक डझन, हे कळलं दोन डझन, हे तीन डझन, हे चार डझन, पाच डझन आहेत मित्रांनो. पाच म्हटलं तर दहा दहा बी धरलं तर हे तोडले मित्रांनो कंबळ्याची. असं थोडी पाणी गळते मित्रांनो, हे कंबळ आहे. हे जास्त हे झालं मित्रांनो, जास्त मोठं झालं नाही, जास्त केळं लागले नाहीत मित्रांनो. हे ऑर्गॅनिकच आहे, आपण काही याला खत वगैरे काही टाकलं नाही. बांधाच्या कडाला लावलं होतं खायला म्हणून. त्याची कंबळ तोडले मित्रांनो, त्याला पाच डझन निघतात मित्रांनो केळं. पन्नास केळं निघतात, पन्नास साठ याला म्हटलं तर दहा आहेत मित्रांनो. हे आता असं झाले, जी शेवणं जात आहे मित्रांनो केळीची.